Hello, friends, welcome to AV number 3, part number 3 of topic 3.6 The Art of Comparing. Uh, let us start with a sample comparing script given here. Now, um, what is given here? Uh, you should carefully see this, and accordingly, uh, you have to prepare.

आपली निवेदन आहे ते त्याने सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तो आता सूत्रसंचालन जे आहे ते कसं करायला पाहिजे त्याचं हे अतिशय छान उदाहरण आहे त्याला आपण सुरुवातीला आपण एखाद्या संपूर्ण वर्गाचं जे स्वागत करतो त्या ते पद्धतीने त्याने इथे म्हटलेलं आहे गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमेन तर त्याने प्रथमतः अभिवादन केलेलं आहे की शुभ संध्याकाळ ले, लेडीज अँड जेंटलमेन आय एक्सटेंड व्हेरी वॉर्म अँड हर्पफुल वेलकम टू यू मी सगळ्या तुमचं अतिशय आदरपूर्वक प्रेमाने स्वागत करतो आहे ऑन बिहाफ ऑफ आवर कॉलेज आपल्या ह्या कॉलेजच्या वतीने मी आपल्या सर् सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आहे स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम टुडे वी हॅव ऑर्गनाईज अँड इव्हिनिंग ऑफ सॉंग तर तो म्हणतो आहे की आपण आज एक संध्याकाळ जी आहे गाण्यांची संध्याकाळ आहे सॉन्ग डान्स अँड पेझेंटरी फॉर यू तर तर असे अनेक प्रकारचे थाटमाट जे आहे प्रेझेंटेटीचा अर्थ आहे चमकदार असे प्रदर्शन ज्याला म्हणतो आपण तर गाणे नकला डान्स आणि असे अनेक विविध थाटमाट जे आहे ते तुमच्यासाठी आपण इथे आयोजित करण्यात आलेले आहे तर आज आपण छान ती संध्याकाळ जी आहे तिचा आनंद घेणार आहोत गिबिंग यू अ क्विक एक्झॉटिक टेस्ट ऑफ इंडिया आणि या माध्यमातून का होईना आपण आपल्या ह्या संपूर्ण भारताची जी एक छान अशी टेस्ट आहे छान अशी जी जी चालीरीती आहे परंपरा आहेत त्याचं एक ओळख जी आहे ती आपण या माध्यमातून करून घेणार आहोत तर बघूया आपण नेमकं काय त्या ठिकाणी आहे दिलेलं वी वेलकम यू इन आवर मिडईस्ट इन द ट्रॅडिशनल इंडियन वे आपण स्वागत करूया आपल्या भारतीय पारंपरिक पद्धतीने विथ कुंकुम तिलक ऑन द फोर हेड तर या ठिकाणी कपाळावर त्या ठिकाणी टिळक लावून कुंकुम टिळक म्हणजे कुंकू जो आहे तो कपाळावर लावून त्या ठिकाणी आम्ही तुमचं स्वागत करत आहेत इट इज रेड टू सिग्निफाय द ऑस्पिशियस ओकेजन त्या ठिकाणी हा कुंकू जो आहे तो लाल आहे की जो ऑस्पिशियस म्हणजे पवित्र ज्याला म्हणतो आपण शुभ तर शुभ ठिकाणी त्या ठिकाणी ह्या लाल रंगाचा वापर केला जातो आणि हे शुभ आहे म्हणून त्या ठिकाणी कुंकुम तिलक लावून आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत द आरती विल रिमूव द इ विल आय विथ सॅक्रेड फायर अँड ट्रम्पेट तर त्या ठिकाणी जी आरती आहे या आरतीमुळे त्या ठिकाणी जी वाईट नजर असते ती त्या ठिकाणी निघून जाईल देवाची आरती आपण त्या ठिकाणी गाणार आहोत आणि ह्या आरतीच्या माध्यमातून जो अंधकार आहे जीवनातला तो दूर होईल विथ सॅकड फायर अँड ट्रम्पेट त्या ठिकाणी एक तुतारी आहे पवित्र असा अग्नी आहे आणि ह्या पवित्र आग्नीच्या साक्षीने त्या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सिग्नलिंग द बिगिनिंग ऑफ द फंक्शन आणि ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत जसं आपण त्या ठिकाणी दीपप्रज्वलन करतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते आता पुढे आलेलं आहे पुढे आहे लाइटिंग ऑफ द लॅम्प हा जो सेकंड पॉईंट ह्या ह्या ठिकाणी आलेला आहे आय कॉल आय सॉरी सॉरी आय कॉल अपॉन अवर चेअरपर्सन मिस्टर मिस डॅश टू लाईट द लॅम्प टू सिग्निफाय द ओपनिंग ऑफ अवर इव्हेंट तर मी आता इथे मी विनंती करतो आहे की आपल्या ज्या uh, मुख्य अध्यक्ष आहे कार्याध्यक्ष आहे मिस डॅश त्यांचं काहीतरी नाव असणार आहे टू लाईट द लॅम्प टू सिग्निफाय द ओपनिंग ऑफ अ अवर इव्हेंट तर त्यांनी mm, uh, दीपप्रज्वलन करून त्या ठिकाणी आपली ही जी um, जो है, है आ, है। event, हा जो कार्यक्रम आपला आहे ह्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्या पद्धतीने सेकंड त्या ठिकाणी चेअरपर्सनला आता बोलण्यात आलेला आहे अबाऊट द इव्हेंट हा हा जो प्रसंग आहे ही जी घटना आहे हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाबद्दल आता त्या ठिकाणी हा सूत्रसंचालक जो आहे तो काय बोलतो आहे आवर कंट्री इज हिस्टॉरिकली ॲन्सिंट आपला भारत देश जो आहे तो ऐतिहास ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय प्राचीन आहे स्पिरिच्युअली डीप अतिशय आध्यात्मिक त्याला असं गहनता आहे जॉग्राफिली जॉग्राफिकली वास अतिशय त्याच्यात एक वैविध्य आहे त्या ते ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या अँड कल्चरली रिच आणि अतिशय पारंपरिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या तो अतिशय समृद्ध असा आपला भारत देश आहे शी अँड ट्रॅडिशन्स कस्टम्स अँड मोर तर त्या ठिकाणी काही परंपरा आहेत काही चालीरीती आहेत अजूनही काही गोष्टी आहेत विच आर थाउजंड्स ऑफ इयर्स ओड आणि ह्या ज्या परंपरा आहे प्रथा आहेत ह्या हजारो वर्षापासून आपल्याकडे चालत आलेल्या आहेत दो मेकिंग अ फास्ट प्रोग्रेस इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी जरी आपण आज एकविसाव्या शतकात प्रगतीचे अनेक दारं त्या ठिकाणी आपल्याला खुले झालेली आहेत प्रगती खूप अतिशय जोराने त्या ठिकाणी होते आहे हर म्युझिक डान्स अँड ड्रामा अँड लँग्वेजेस सर्वायव अँड रिन्यू दम सेल्स कंटिन्युअसली थ्रू द एजेस आणि ही एकविसाव्या शतकातली ही जी घोडदौड आहे ती संगीत नृत्य नाटक भाषा यांना ती वाचवते आहे अँड रिन्यू देम सेल्स कंटिन्युअसली थ्रू द थ्रू द एजेस आणि अनेक युगांपासून त्या ठिकाणी आपण हे जे एक एक नवजीवन जे आहे नवसंजीवनी जी आहे नव ते आपल्याला मिळते आहे या माध्यमातून काय ना आपलं एक संस्कृती जी आहे तिचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला आज घडणार आहे वी ऑफर यू दिस इव्हिनिंग अ टँटलायझिंग ग्लिम्स ऑफ इंडियन कल्चर तर अतिशय या ठिकाणी आजच्या संध्याकाळी आम्ही तुम्हाला या भारतीय संस्कृतीचा अतिशय एक आकर्षक मनमोहक टेंटलाइजिंग म्हणजे आकर्षक मनमोहक टेंटलाइजिंग ग्लिम्स एक झलक ज्याला आपण म्हणतो ग्लिम्स ऑफ इंडियन कल्चर तर भारतीय संस्कृतीची एक चांगली झलक जी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की जी चमकदार आहे छान अशी आहे टेन्टेलायझिंग आहे आनंददायक आहे वी शॅल ट्राय टू टेक टू यू टू टू द व्हेरियस कन्स कॉर्नर्स ऑफ इंडिया आम्ही तुम्हाला संपूर्ण भारताच्या uh, कानाकोपऱ्यात तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत त्यानिमित्ताने का होईना भारतभर आपण आज भ्रमण करणार आहोत ती चालीरीती जी आहे प्रथा ज्या आहेत परंपरा ज्या आहेत तिथल्या आपण त्या बघणार आहोत अँड इंट्रोड्यूस यू टू द डिफरंट फोक डान्सेस हेलिंग फ्रॉम दीज प्लेसेस आणि ह्या प्रत्येक भागातून जे काही फोक डान्सेस आहे फोक फोक डान्सेस डान्सेसार्थ आहे जी लोक नृत्य असतात लो, लोक लोककलेतले जे नृत्य आहेत ते आपण विविध भागातले आपण आज बघणार आहोत आपल्या रंगमंचावर अनएरिंगली डिपिक्टिंग द जॉग्रॉफी हिस्ट्री अँड कॅरेक्टर ऑफ द इट्स पीपल आणि या पद्धतीने का होईना आपली आपला इतिहास आपलं भूगोल आणि आपले भारतीय पात्र जे आहेत ते अनेक पात्रांची ओळख जी आहे ती आपल्या होणार आहे द enduring legend ऑफ लॉर्ड कृष्णा अँड हिज beloved राधा इज एम्बॉडीड इन द फोक डान्स वी आर अबाउट टू प्रेझेंट टू यू तर ह्या ठिकाणी छान असं एक नृत्य जे आहे द एन्ड्युरिंग लिजेंड ऑफ लॉर्ड कृष्णा तर की जी एक आख्यायिका आहे आपल्याकडे अतिशय एक महिलाचा दगड आहे आपले कृष्ण महाराज जे आहेत आणि त्यांची जी प्रेमिका आहे राधा इज एम्बॉडीड इन द फोक डान्स तर ह्या ठिकाणी त्यांचं प्रतिकात्मक असं जे नृत्य आहे लोक लोकनृत्य आहे वी आर अबाउट टू प्रेझेंट टू यू तर ते पण आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्र सादर करणार आहोत द लावणी जी आहे लावणी पण त्या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत द वर्ड लावणी कम्स फ्रॉम द वर्ड लावण्य ते ही हा जो लावणी शब्द आहे हा लावण्यामधनं त्या ठिकाणी आलेला आहे लावण्य जे आहे विच मीन्स अ uh, अनअर्थली ब्युटी की त्याला आपण म्हणतो की एक अप्रतिम सौंदर्य एक एक स्वर्गीय सौंदर्य त्याला म्हणतात लावण्य इट इज द बेस्ट लवड अँड व्हेरी पॉप्युलर फोक परफॉर्मन्स तर हा अतिशय लाव लावणी हा प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे अतिशय पॉप्युलर आहे ओरिजिनेटिंग इन अवर इन अवर व्हेरी ओन स्टेट ऑफ महाराष्ट्र की जे आपल्या भारताचं ते एक छान असं नृत्य आहे लावणी हा प्रकार इट कन्सिस्ट ऑफ अ रेंज ऑफ रोमॅन्टिक साँग्ज इन मराठी तर अनेक असे रोमॅंटिक साँग्स अतिशय छान असे गीतं ह्या ठिकाणी मराठीमध्ये लाव लावणीच्या स्वरूपात आपण आपल्याला माहिती आहेत द लावणी लाईक ऑल फो फॉर्म्स हॅज इव्हॉल्ड अँड चेंज थ्रू द एजेस आणि अनेक युगापासून ती लावणी आता बदललेली आहे इनिशियली द लावणी हॅज वॉज परफॉर्म इन अ बैठक और सिटिंग पोजिशन अ कंपनीड बाय अंक अंकंपनेड बाय अदाकारी तर एक बैठकीची लावणी असं म्हणतात तर तिच्यात एक अदाकारी असते और स्किलफुल अँड सटल फेसिल फेसियल एक्सप्रेशन्स अँड एक गेस्चर्स आणि त्या ठिकाणी चेहऱ्यावरचे हावभाव आणि चेहऱ्यावरचे जे काही ज्या हालचाली आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असतात द लावणी दॅन इव्हॉल्व टू बिकम द खडी लावणी त्या ठिकाणी खडी लावणी हा सुद्धा एक प्रकार आहे ऑर द लावणी परफॉर्म इन अ स्टँडिंग पोझिशन किंवा त्या ठिकाणी उभं राहूनसुद्धा एक लावणी केली जाते म्हणजे खडी लावणी आणि बैठकीची लावणी असा तो प्रकार आहे वेर बाय द परफॉर्मर नॉट ओनली सिंग्स बट डान्सेस अलॉंग विथ द सॉन्ग तर फक्त त्या ठिकाणी जो परफॉर्मर आहे तो गीत गातच नाही तर त्या ठिकाणी उलट डान्स करून त्या ठिकाणी तो हे सगळं व्यक्त करत असतो द सॉन्ग्स आर सपोजिडली संग बाय बाय गोपीज ऑर मिल्क मेड हू एपिटोमाइज भक्ती ऑर डिवोशन तर हे जे जे गाणं आहे ते गोपी ज्या आहेत म्हणजे शं ज्या कृष्णाच्या गोपी आहेत मिल्क मेड की ज्या गवळण आहेत हू एपिटो हू एपिटोमाइज तर प्रतीक आहे त्या एपिटोमाइज भक्ती और डिवोशन टू लॉर्ड लॉर्ड कृष्णा और द लॉर्ड ऑफ लव्ह तर कृष्णाबद्दलचं प्रेम जे आहे ते ह्या गोपिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते गाण्यामध्ये प्रतीत होतं आहे द सॉन्ग्स आर अ सेलिब्रेशन ऑफ द लव बिट्वीन लॉर्ड कृष्णा एंड राधा अँड डिपिक द प्लेफुल ॲस्पेक्ट्स ऑफ द रिलेशनशिप आणि या पद्धतीने हे गाणं जे आहे ते कृष्ण आणि राधा यांच्यातलं छान असं प्रणय जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे त्यांचं रिलेशन जे आहे ते या गाण्यातून दाखवलेलं आहे तर आपण ती लावणी जी आहे ती आपण या ठिकाणी बघूया द लावणी एम्बॉडीज द श्रृंगार रस